अंबड औद्योगिक वसाहतीत सिमेंट्स कंपनीतून यंत्रसामग्रीची चोरी झाली होती. त्यात 22 लाख रुपये किमतीचे कॉपर, एक JCB, एक बोलेरो पिकअप, कटर मशीन, 2 दुचाक्या असा एकूण 39 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. 1 वर्षांपूर्वी झालेल्या या चोरीचा छडा लावण्यात चुंचाळे MIDC पोलीस यशस्वी झालेत. तेव्हा सिमेंट्स कंपनीतील काही कामगार आणि सेक्युरिटी गार्ड यांनी चोरी केल्याचं स्पष्ट झालं. या संदर्भात उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली आहे. MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिमेंट्स कंपनीमध्ये कॉपर चोरी गेल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती. सदर कॉपर हे जवळजवळ 3000 किलोचे कॉपर चोरीला गेले होते. त्या अनुषंगाने आम्ही माहिती काढली, गुन्हा दाखल केला आणि माहिती मिळाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या कंपनीतलेच काही वर्कर, काही सिक्युरिटी गार्ड त्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांनी अशा प्रकारची चोरी केल्याचं लक्षात आलेलं आहे. आणि हा गुन्हा आम्ही उघड केलेला आहे आणि जवळजवळ आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये गेलेला 90% माल आम्ही रिकवर केलेला आहे. एकूण जी रिकवरी झालेली आहे ती जवळजवळ 39 लाखाची रिकवरी आमची ह्या ठिकाणी झालेली आहे. सदर कारवाई कशी झाली, त्यामध्ये कुठले कुठले आरोपी अटक केलेले आहेत याबाबतची सविस्तर माहिती जे टीम लीडर आहेत API कारंडे ते आपल्याला ह्या ठिकाणी देतील. या प्रकरणी संशयितांसह भंगार व्यापाऱ्यास अटक करण्यात आली आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, उपनिरीक्षक संदीप पवार, पाडेकर शिपाई सूर्यवंशी, जाधव कांदळकर, नेहे अनिल कुऱ्हाडे, ढाकणे यांनी ही कामगिरी बजावली आहे. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.